सुपरफास्ट मध्ये आपले स्वागत आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर पेरमिली तरमच्या नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलीस दलाला मोठं यश मिळालं आहे. मनपा क्षेत्र व जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या सूचनेवरून मंगळवारी महिला लसीकरण दिवस राबवण्यात येणार आहे. कोरोना संदर्भात तिसऱ्या लाटेसाठी घराघरातील महिला व त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. उत्तर नागपूरमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने भूमिपूजन रविवारी पार पडलं असून 2,78,23,000 रुपयांचा निधी या विकास कार्यांवर खर्च होणार आहे. नागपूर महानगरपालिका आणि शासकीय दंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर दंत तपासणी शिबिराचं शनिवारी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. इस कैंप को जो प्रमुखता से देखेंगे ऐसे डॉक्टर वैभव जी, दंत चिकित्सा महाविद्यालय के समस्त डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ, महानगरपालिका के जोन की सभापति श्रद्धाताई, आरोग्य समिति के सभापति भाई संजय महाजन जी, नगर सेवक संजय बाल पांडे जी, महानगर पालिका के स्वास्थ्य विभाग के डॉक्टर बेवार जी, डॉक्टर विजय जोशी जी, यहाँ उपस्थित सभी भाइयों, माताओं, बहनों, नागपुर महानगर पालिका के माध्यम से स्वास्थ्य के क्षेत्र में विशिष्ट ध्यान देना, इस दृष्टि से अन्यान्य बस्तियों में अन्यान्य स्वास्थ्य सुविधाओं के कैंप लेकर के नागरिकों को उसके बारे में जागृत करना, इस प्रकार की भूमिका का निर्वहन महानगर पालिका कर रही है. नागपूर शहरात डेंग्यू ने थैमान घातलं असून मागील 9 वर्षात पहिल्यांदाच डेंग्यू चे सर्वाधिक 708 रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे मनपाच्या प्रयोगशाळेतील डेंग्यूच्या तपासणी किटच्या अभावामुळे जवळपास 3,500 नमुन्यांची तपासणी प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे. शुक्रवारी अमरावतीतील गाडगेनगर पोलीस ठाणे अंतर्गत तरुणीने एका महिलेच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी या तरुणासोबत असलेल्या मुलीने सुद्धा महिलेसोबत छळ केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कराड येथे ताब्यात घेतले असून तेथून त्यांना शासकीय विश्रामगृहात पोलीस बंदोबस्तात स्थानबद्ध केले आहे. किरीट सोमय्या यांना केलेल्या अटकेविरुद्ध भाजप आक्रमक झाली आहे. सोमय्याची लवकरात लवकर सुटका करा, नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा नाशिक भाजपने दिला आहे. गणेश मूर्ती विसर्जना दरम्यान रविवारी मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर गणेश मूर्तीचे विसर्जन करताना 5 मुले समुद्रात बुडल्याची घटना उघडकीस आली. 2 मुलांना वाचवून त्यांना कुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले असून 3 मुले अजूनही बेपत्ता आहेत. साकीनाका पीडितेला न्याय मिळावा व दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पीडितेच्या राहत्या घरी भेट दिली. तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पीडितेच्या कुटुंबियांना 8,25,000 मदत मिळणार असे जाहीर केलं. साकीनाका में 10 तारीख को जो घटना घटी है, जो 32 साल की जो महिला दलित महिला थी, उदयनगर में रहती थी, लेकिन साकीनाका में उनके ऊपर अत्याचार हुआ और उसके बाद उनकी हत्या कर दी है. आरोपी को पुलिस ने फौरन पकड़ा है, लेकिन इस आरोपी को फांसी की सजा मिलनी चाहिए. ये केस फास्ट ट्रैक कोर्ट में चलनी चाहिए और मतलब इस जो फैमिली है उनकी माँ इधर है, उसकी दो लड़कियाँ है, बहन है, तो ये फैमिली जो है अभी अस्थिर हो गई है, अस्वस्थ हो गई है. इस फैमिली के दुख में हम सब लोग शामिल हैं. अभी राज्य सरकार की तरफ से 20 लाख रुपये का ऐलान किया है, वो पैसा अभी तक आया नहीं है, वो जल्दी जल्दी मिलना चाहिए. गणपती विसर्जनाच्या वेळी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विसर्जन मिरवणुकीत हा इसम पिस्तूल सोबत घेऊन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात महावितरणकडून सुरू असलेली सक्तीची वीज बिल वसुली व इतर मागण्यांसाठी भाजपच्या वतीने हिंगोलीच्या सेनगाव इथे शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रचंड असा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाला शेकडो हजारो शेतकरी आज उपस्थित आहेत.
मित्रो गेल्या दोन वर्षापासून विजेचा खेळ खंडोबा या हिंगोली जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे। गावात लसीकरण सुरू असताना आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केलेल्या आरोपींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण तालुक्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं। जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत शासकीय कामकाजावर बहिष्कार राहील असं यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितलं। माझं नाव सुनीता पुंडलिक जाधव, मी आशा वर्कर आहे। शिन्नर येथे घडलेली सदर घटना, त्या घटनेला आमचा पाठिंबा आहे। आम्ही पण आज कामकाज बंद करणार आहोत। मुंबईतील साकीनाका परिसरातल्या अमानुष घटनेला आठवडा उलटला असला तरी तेथील भीतीचं वातावरण अजूनही कायम आहे। महिलांना कामानिमित्तही घरातून बाहेर पडायला भीती वाटत आहे, त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे। हो, माझंही काम गेलं, आम्हाला तेच म्हणायचं काय हे घटना झालीपासून आमचे घरचे लोक पण आम्हाला कामाला जायला देत नाही, भीती वाटते कसं जाणार आम्ही लोक, तुम्ही सांगा कसं जाणार, आम्हाला पण आमच्या जीवाची भीती आहे। तेच म्हणायचं आहे सब काय नाही, फक्त महिलांना सुविधा करून द्या, अजून काय नाही, महिलांना सुविधा पाहिजे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अखेर अटक केली। गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी जवळपास एक वर्ष फरार होता, मात्र शेवटी त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली। बाई तालुक्यातील आसली या मूळ गावी शहीद वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले। धुळे परिवहन विभागातर्फे बंद करण्यात आलेली शिवशाही बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे। कोरोना संक्रमण रोखण्यासाठी धुळे परिवहन विभागाने शिवशाही बस सेवा खंडित केली होती। आज एसटी डेपोचे प्रमुख अधिकारी मॅडम मनीषा सपकाळे मॅडम यांना आज आम्ही निवेदन देऊन आज विनंती केलेली आहे की धुळे आणि नंदुरबारसाठी शिवशाही बस त्यांनी लवकरात लवकर सुरू करावी, जेणेकरून नोकर वर्ग, महिला, मुलांसाठी सर्वांसाठी जी आरामदायी बस आहे शिवशाही, ही धुळे जिल्ह्यातून आणि नंदुरबार जिल्ह्यातून पुणे, नाशिक आणि मुंबईसाठी ज्या ठिकाणी खूप लांबचा प्रवास आहे ते आरामदायी असल्यामुळे होईल यासाठी आज आम्ही महिला आघाडी राष्ट्रवादीतर्फे निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे। आणि कोविड जेव्हापासून सुरू झालेलं आहे कोरोना, तेव्हापासून ही बसेस बंद आहे, 1.5-2 वर्ष होण्यात आलेले आहे, तर तेव्हापासून प्रवासांचे हाल होत आहे, त्यासाठी आज आम्ही त्यांना विनंती करून बसेस सुरू करण्यासाठी आज मागणी केलेली आहे। गरीब व अशिक्षित शेतकरी ई पीक पाहणी प्रात्यक्षिक कामावर नाराज असून ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल फोन नाहीत व जे शेतकरी अशिक्षित आहेत अशा वर्गातील शेतकऱ्यांचा विचार विभागाने करावा अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील शेतकरी असून आता शासनाने जो हा नियम काढला आहे शेतकऱ्यांकरता ऑनलाईन पीक पेरा, तर हा बहुतेक शेतकरी वर्ग हा अडाणी अशिक्षित आहे, प्रत्येकाकडे मोबाईल नाही आहे, तर हा ऑनलाईन पीक पेरा ज्याच्याकडे मोबाईल नाही किंवा अडाणी अशिक्षित आहे त्या माणसाने कसं काय नोंदवावा, आणि जर कधी गावात ठराविक काही एजंट लोक आहेत ते 50-50 रुपये मागतात, हा वृद्धन शेतकऱ्याने सहन कसा करावा, तरी शासनाने प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्याची समस्या सोडवावी ही माझी विनंती। धुळे शहरातील जय हिंद महाविद्यालय सोबत विविध महाविद्यालयांमध्ये 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी आजपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। सोलापूर येथील बार्शीतील सुरडीचे शिक्षक सत्यवान भडकवाड हे जिल्हा परिषदेच्या शाळेवर मागच्या 17 वर्षांपासून शिकवत असून सत्यवान यांनी अवघ्या 17 वर्षात आजपर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही। शाळेवरील पालक बोलतोय आणि 2003 साली आपली शेळके वस्ती शाळा सुरू झाली। पहिल्यावेळेस ज्यावेळेस शाळा चालू झाली त्यावेळेस आपली एका झोपडीत शाळा होती, त्याच्यानंतर काय 2-3 वर्षाच्या कालावधीनंतर शेडमध्ये शाळा चालू झाली आणि त्याच्यानंतर ह्या भडकवाड सर यांच्या या कष्टातून आज इमारत उभा राहून शाळेपुढे अशी हिरवीगार झाडं आणि शाळेत काय जी काय सुविधा असतात त्यांनी त्यांच्या कष्टातून आणि पालकाच्या सहभागातून बरीचशी सुधारणा केली आणि आपली ह्या सुंदर शाळा, स्वच्छ शाळा या पुरस्काराला आपली शाळा 1 नंबरमध्ये आलेली आहे।
तर महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेपी न्यूज. नमस्कार.